आम्ही आता ऑलमोस्ट आम्ही जो रूम बुक केला तिथे पोचलेलो आहोत. हा जो आतला भाग आहे असं वाटतं इथे फळ बीच आहे. फळ बीचच्या जवळपास तुम्ही ते बघू शकता. इथे अजून किती सारे असे तुम्हाला रूम दिसू शकतात. आणि मेन म्हणजे काय इथंचं वातावरण जो वाटतं खूपच छान आहे. इथंचा जो ॲटमॉस्फिअर आहे खूपच भारी वाटतं. बघा ना असं होतं की आपण गोव्या चालू आहे तर तुम्हाला असे नारळे झाडे दिसू शकतात जवळचे. हे बघा मित्रांनो, आपण जो रूम बुक केला तिथे आलो आहे. ह्या हॉटेलचं नाव आहे राजश्री हॉलिडेज होम्स. तर तुम्ही इथे बघू शकता. ॲक्च्युली इथे हे त्यांची फॅमिली राहते. इथे आपल्याला वरचा सेक्शन आहे जो तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये कसा आहे. आतमध्ये इथे हा बघा माझा ड्रॅगन, बाकीचे येतात आहे मागून. आणि तुम्ही जे येऊ शकता त्याच्या बॅक साईडला तुम्ही बघलात तर इथे हा जेवणाचा सेक्शन आहे. हा पण तुम्हाला कवर करतो. रात्रीचं छान वाटतं. आणि तुम्ही इथं बघू शकता हा त्यांचा आजूबाजूचा परिसर. किती नॅचरल आहे, ते रिलॅक्स होण्यासाठी खूपच छान आहे. मित्रांनो बघा, ही आहे आपली इथे रूम. तर या तुम्हाला आमचे रूम दाखवतो. तर हा आहे हा इकडचा हॉल. हा बघू शकत इथे तुम्ही मस्त बसू शकता. ही स्पेस आहे. ही बघा इथे एक छोटा सोफा आहे. प्लस इथे टी व्ही आहे. आणि त्याबरोबर साईडला इथे बाजूला हा एक पहिला रूम आहे जो आमच्या ह्या पूर्ण पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. या आतमध्ये हा दाखवतो तुम्हाला. हा बघा इथे बेड आहे. ह्या बेडवर पण चार माणसं राहू शकतात. त्यानंतर ही आपली पहिली रूम झाली. जस्ट त्याच्या जस्ट बाजूला इथे आलात तर इथे तुम्हाला ही दुसरी रूम दिसणार. रूम बघा छान आहे. ए सी आहे, फॅन आणि सेम बेड आहे. चार माणसं जास्त माणसं झोपू शकतो इथे. तर जस्ट यापर्यंत आलो परत अजून एक रूम आहे इथे बाजूला. इथे येऊन बघा सेम आहे. सेम बेड आहे, सेम कन्सेप्ट आहे मस्त. आणि जस्ट तुम्ही इथे आलात तर इथे एक बाथरूमही आहे. इथे बाथरूमचं बघितलं तर किती स्पेशियस आहे. बरं नीट अँड क्लीन आहे. तर माझा एक खरं सजेशन आहे मित्रांनो, तुम्ही इथे आलात तर हे रूम बुक करा. छान आहे इथे. बाकी बघूया अजून आपल्या रूम. आणि हा मेन गोष्ट आता तुम्हाला चला या हे सगळ्यात तुम्हाला आवडेल की तुम्ही जेव्हा रूममध्ये येतात हा तुमचा एंटर केलं आणि इथे हा एक्झिट पॉईंट सारखा आहे दुसरा जो तुम्हाला इथे गॅलरीमध्ये आणतो. बघा ही गॅलरी, बघा ही गॅलरी, बघा किती छान आहे. बघा हे आपला झोपाळा. बघा आपला झोपाळा पण इथे स्पेशली मुलींना जास्त आवडतो. हा तुमचा मुलांसाठी स्पेशली याला बसला जागा आहे. आणि न पिणाऱ्यांसाठी बाजूला चेस लावलेले आहे. त्यानंतर इथे आलो आपण. इथे बेसिन आहे इथे. प्लस इथेही हा बाथरूम आहे. हा बघा हा तुम्ही बाथरूम बघू शकता. त्याच्या अगदी बाजूला आला इथे अजून एक बाथरूम आहे. तुम्ही विचार करू शकता की इथे आपल्याला वॉशरूमची पण चांगली सोय आहे. सगळं छान आहे इथे. आणि त्या जस्ट जो आपल्या रूम आहे त्या बाहेर बघा. हा नजारा बघा. वाटतं की नाही कोकणात आलो आपण. खालचा पार्ट दाखवतो. ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. तर तुम्ही आता हा आपलं रूम पाहिली. आपली जी वरची गॅलरी होती ही. तर इथून शिड्या आहे. त्या शिड्याने आपण आता खाली येणार. बघा इथे आलो आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकतात. तर बघा ह्या साईडला जेवायची सोय आहे. इथे जेवायपासून आपला डायनिंग टेबल आहे. आता इथे बघा नाश्त्याचे प्लेट्स लागलेले आहेत. आता नाश्त्याला आहे कांदे पोहे आणि चहा आणि कॉफी आपली येते आहे. ओके तर हे आपण नाश्ता करू. तो म्हणता हा तुम्ही इथे स्पेस बघू शकतात. इथे तुम्ही मस्त बसू शकतात. ते बाजूला बघा तुम्हाला बॅकला दिसत असेल. म्हणजे एवढं छान असं नेचरमध्ये आपण बसलो आहे आणि नाश्ता करतोय, जेवण करतोय. खूपच छान आहे. तर बघू दुपारच्या जेवणाचं पण आहे त्यामध्ये आपला प्लॅन. तर आता सध्या नाश्ता आहे. मग दुपारी आपण जेवण जे आहे ते पण दाखवू. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे कंदरी किल्ल्यावर. तर आपण आपल्या ज्या रूम लोकेशनमध्ये जे निघालेलो तर त्यानंतर आपण थळ बाजारात आलेलो. थळ बाजारानंतर हा एक स्पॉट आला आहे जिथे मच्छी सुकवले जातात. त्यानंतर तुम्ही बॅक साईडला बघू शकता इथे आता समुद्रही लागलेला आहे आणि तुम्ही बोट्स आहेत. ओके त्या बोट्सनी आपण कंदरी किल्ल्यावर जाणार आहोत. तर अनिशा आपल्याला पुढचा प्रवास दाखवणार आहे.
तर बघू आता पुढे बोट कुठे आहे तो स्पॉट बघूया. आपण ह्या पॉइंटने आलो, हे ज्या बेटेवरून आलो इथे, इथे बघा इथे बोट लागली आहे. ह्या बोटने आपण खंदरी किल्ल्यावर जाणार आहोत. तर चला जाऊया, आतमध्ये जाऊन जागा घेऊया. इथे बघा इथे सर्व बसले आहेत. चला आतमध्ये. आता आपण ह्या बोटने आलो आहे, आता आपण खंदेरी फोर्टला जायचं आहे. तर आता इकडे आपल्याला ह्या साईडला इथे हा लाईट हाऊसला जाण्यासाठी हा रूट आहे हा वाला. पण त्याच्या आपण जरा बाजूला लेफ्टला बघा, हा जो पॉईंट दिसतोय इथून आपण वर जाणार आहोत. इथे चला एक आवाज येतोय, तिथे जायचं आहे. बोलतात की दगडांचा आवाज येतोय, घंटीसाठी वाजतो, असं काहीतरी बोलतात. एक्झॅक्ट माहीत नाही काय आहे, पण त्या लोकेशनला गेल्यावर आपल्याला कळेल. तर चला जाऊया. हे बघा हा तुम्ही रूट बघू शकतात कसा आहे, हा दगडांच्या मधून आहे. हा बघा, हा बघा कसा रस्ता आहे. चला आतमध्ये. हे बघा या दगडावर फक्त हे छोटे दगड मारतात आहे, आणि मध्ये आवाज तुम्ही पाहू ऐकू शकता. घंटी आपला घंटा असतो ना, जो मोठा घंटा वाजवतो तसा आवाज येतो आहे बघा. पण ॲक्च्युली हा दगड आहे, पण कोणा वाटेल की आपण असं लोखंड वाजवतोय. हा टाईम टेबल आहे लाईट हाऊसचा, म्हणजे किती टाईम पाहिजे, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. चला मित्रांनो आपण लवकर लवकर जाऊया. ॲक्च्युली ऊन पण खूप आहे, आणि ॲक्च्युली आपल्या अगोदर पण अजून 10-15 लोक गेले आहेत. तर बघूया तिथे वर लाईन लावावं लागते की नाही. चला लाईट हाऊस म्हणून व्ह्यू पाहूया. इथून आपण हे शेड्या जे होतो ते चढत वरती आलो बघा. इथे खाली होतो आपण, खालून वर आलो, जस्ट वर आलो. हा लाईट हाऊस, लाईट हाऊसचा गेट आहे. गेटच्या एंटर एंटर केलं किंवा इथे पाहू शकतात आपला लाईट हाऊस. इथे सरळ जायचं आपल्याला. चला मित्रांनो आता आपण लाईट हाऊसच्या आत जाऊया. हे बघा ही तिकीट आहे 10 रुपये पर पर्सन. आत एंटर करायचं आहे, ते आपण आपली चप्पल काढू आणि आत जाऊया. आत आलो बघा हा एंट्रन्स हे शिडी. हे बघा लाईट हाऊस म्हणून दिसणारा व्ह्यू बघा, हा पूर्ण आपला समुद्र किनारा. हा पॉइंट होता तिथे आपली बोट आलेली. ॲक्च्युली हा किनारा बोलू म्हणजे किल्ला जो आहे यावर फक्त लाईट हाऊस, म्हणजे लाईट हाऊसच आहे या किनाऱ्यावर, या किल्ल्यावर. म्हणजे जे बोट जे लांबून येतात किंवा कोणते बोट सरवले असेल त्यांना सगळ्यांना आयडिया येते की बाबा इथे आपल्याला स्टॉप घ्यायचा आहे, ज्या कारण आपल्या डायरेक्शन्स कळले जातात. लाईट असून खाली आल्यावर इथेच बाजूला हनुमानचं मंदिर आहे. बजरंग बली की जय. आता लंच टाईम झाला आहे. हा बघा आपला डायनिंग टेबल सजलेला आहे. इथे आहे ही व्हेज थाली. व्हेजमध्ये तुम्ही पाहू शकतात इथे राईस आहे, चपाती, पापड, सलाड, कोबीची भाजी, ही आय थिंक मूग आहे वाटतं, मूग, गाजर हलवा, दाळ, लोणचं. आणि इथे समोर सर्वांचा फेवरेट म्हणजे नॉनव्हेज थाली बघा. हा सुरमईचा पीस, ओहो, जवळा सलाड, चिकन, राईस आणि चपाती, बघा किती खूप टेस्टी दिसत आहे. तर चला मित्रांनो लवकर लवकर सगळं स्टार्ट करूया. हे बघा हे सगळे माझ्यासाठी थांबले आहेत, मी कधी त्यांना हा बोलते. तर चला मग लवकर स्टार्ट करू. आपण आता अलिबाग बीचला आलेलो आहोत. हा बघा हा एंट्रन्स पॉईंट आहे, आणि इथे हा बीचच्या बाहेरचा परिसर आहे. ही कॅमल राईड आहे, जे 100 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत. तर एका कॅमेलवरून 2 पर्सन जाऊ शकतात. तेव्हा मस्त इथे इथे असं मस्त लॅडर बनवलं आहे, चढ आरामात तुम्ही वर चढू शकतात. आणि येलो बोलतात की हा मोठा राऊंड असणार,
लेट्स सी हेवा हे निघाले हेमल पण निघालेला आमचा आणि राईट स्टार्ट डोंट सी हियर सी स्ट्रेट हा माझ्याकडे बघतोय मित्रांनो आता रात्रीची वेळ आहे आम्ही डिनर करण्यासाठी इथे आलो आहोत हे बघा ही जी समोर आहे ही आहे आपली नॉनव्हेज प्लेट राईस चिकन हा चिकन सुक्का गुलाबजामून सोलकढी भाकरी आणि अगदी समोर माझी प्लेट आहे ही आहे व्हेज आपली व्हेज थाली राईस भाकरी पापड गुलाबजामून डाळ चवळी हे माझं फेवरेट पिठलं सलाड आहे आणि सोलकढी आणि तुम्ही बघू शकता इथे जेवण स्टार्ट पण झालं आहे आणि आजूबाजूला लाईट्स आहेत त्यामध्ये आमचा डिनर